श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी सेवेकरी सुंदराबाई यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, सुंदराबाई काटगावकर ही सोलापूरमधील अकाली वैधव्य आलेली बाई होती। भरीस भर म्हणून तिच्या पायाला काही व्याधी झाली होती। अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष भगवंत भूतलावर आले आहेत, त्यांच्या कृपाशीर्वादाने सर्व व्याधी दूर होत आहेत असे काही ऐकून सुंदराबाईस आपली पायाची व्याधी दूर करायला अक्कलकोटा जावे असे वाटू लागले। तिने अक्कलकोटचा रस्ता धरला। इकडे अक्कलकोटमध्ये रोजच्या रोज वाढणाऱ्या गर्दीमुळे चोळाप्पांना सर्व व्यवस्था सांभाळणे कठीण होऊ लागले होते। येणाऱ्या यात्रेमुळे त्यांच्याकडे पुष्कळ धनसंपदाही जमा होऊ लागली होती। योगिराज श्री स्वामी हे हल्ली बराच वेळा गावाजवळील एका भल्या मोठ्या वटवृक्षाखाली बसू लागले होते। तेथेच त्यांचा दरबार बसे। सुंदराबाई अक्कलकोटमध्ये पोचल्यावर श्री स्वामी कुठे आहेत अशी विचारणा करत वटवृक्षाखाली बसलेल्या श्री स्वामी महाराजांपर्यंत जाऊन पोचली। श्री स्वामींच्या भोवताली लोकांचा गराडा पडला होता। चोळाप्पाही तेथेच होता। सुंदराबाईंनी श्री स्वामींना नमस्कार करून रडत आपले गाराणे त्यांच्या कानावर घातले। श्री स्वामींनी तिला प्रसाद दिला व पायाच्या दुखण्यास उतार पडेल असे देखील सांगितले। सुंदराबाईच्या बरोबर फक्त तिचा 1.5 वर्षाचा लहान नातू होता। सुंदराबाईंनी अक्कलकोटात काही दिवस राहण्याचे ठरवले। रोज माध्यान्नी व संध्याकाळी श्री स्वामी जिथे बसले असतील तेथे दर्शनास जाण्याचा तिने नेम केला। काही दिवसातच तिच्या पायाचे दुखणे बरे झाल्यामुळे तिला श्री स्वामींच्या अलौकिक व दिव्य शक्तीची कल्पना आली होती। बाई मोठी ढालगज होती, तिलाही काही आधाराची आवश्यकता होती। तिने हे हेरले की चोळाप्पांची श्री स्वामी सेवेत खूपच धांदल उडत आहे व त्या सायता मदतीचा हात मिळेल तर आपले कामच होऊन जाईल। सुंदराबाईंनी आता रोज चोळाप्पाच्या मागे लकडा लावला की मला तुमच्या मदतीस ठेवून घ्या, मीही श्री स्वामींची सेवा करेन। अक्कलकोटला योगीराज श्री स्वामींच्या दर्शनास येणाऱ्यांची संख्या आता अतिशय वाढू लागली होती। योगीराजांना स्नान घालणे, केशर कसुरीचा टिळा लावणे, जेवण भरवणे, वस्त्र नेसवणे हे सगळे काम एकट्या चोळाप्पालाच करावे लागत असल्याने त्याची तारांबळ उडाली होती। सुंदराबाईचा प्रस्ताव चोळाप्पाला आवडला होता। चोळाप्पाने एक दिवस संधी साधून योगीराज श्री स्वामींना विनंती केली की माझ्या मदतीसाठी सुंदराबाई सेवेत ठेवून घ्यायचा विचार करतो आहे। स्वामींनी प्रस्ताव ऐकला व म्हणाले की चोळ्या सांभाळून राहा बरे, ही बाई तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल। चोळाप्पाच्या लक्षात काही आले नाही, परंतु आपल्या कामात हातभार लावायला कुणी मिळाले याचा आनंदात त्याने सुंदराबाईस श्री स्वामींच्या सेवेत ठेवून घेण्यास होकार दिला। सुंदराबाई खूपच चतुर होती, ती मनापासून श्री स्वामींची सेवा करू लागली। आता चोळाप्पाने देखील आपली सगळी कामे सुंदराबाईला सांगण्यास सुरुवात केली होती। स्वामींचे वय 700 वर्षांच्या आसपास असले तरी बराच वेळा ते बालभावात असल्याने त्यांना अगदी जेवण भरवण्यापासून सर्व बघावे लागायचे। सुंदराबाईंनी त्यांना आईसारखे सांभाळण्यास सुरुवात केली। बहुत करून महाराज तिचे वचनात असत। कोण बाईची पूर्व पुण्याई असेल कोण जाणे। महाराजांना निजा म्हणून सांगितलं म्हणजे निजावे, उठा म्हणून सांगितलं म्हणजे उठावे, आता जेवा म्हणून सांगितलं तर जेवावे, नको म्हणून सांगितलं तर जेवू नये। तिने हळूहळू सर्व सेवा व सेवेकऱ्यांचा ताबा स्वतःकडे घेतला। सुंदराबाईने महाराजांकडे येणाऱ्या 1000 भक्तांकडून वेगवेगळ्या मार्गाने पैसे काढायला सुरुवात केली होती। जे पैसे द्यायला नकार दे त्यांना ती महाराजांचे दर्शन घेऊ देत नसे। तिने महाराजांवरचा पगडा निर्माण केला होता। तिची पूर्व पुण्याई खूप होती म्हणून महाराजांनी तिला दूर लोटले नव्हते। एकदा एका भक्ताने सुंदराबाईला पैसे न देता महाराजांना स्वतः जाऊन पेढे भरवले। सुंदराबाई एकदम चवताळली, महाराजांकडे धावत गेली, महाराजांचा गळा धरला, महाराजांना म्हणाली की पेढे खायचे नाही। सुंदराबाई महाराजांवर खूप अधिकार गाजवत असे। इतर सेवेकऱ्यांना आश्चर्य वाटायचे की स्वामी स्वतः दत्तावतार आहेत।
तरी मग सुंदराबाईचे काय ऐकतात? कधी कधी स्वामी चोळापाला म्हणायचे, चोळ्या, सुंदराबाईची मस्ती फार वाढली आहे, परंतु स्वामींनी तिला कधी फारसे शासन केले नाही। एकदा एका भक्ताने महाराजांपुढे 25 रुपये ठेवले होते। महाराज त्याला म्हणाले की हे पैसे चोळापाच्या हातात ठेव, पण लगेच सुंदराबाईने त्या पैशांवर झडप घातली आणि ते पैसे स्वतःकडे ठेवले। स्वामींनी आज्ञा देऊनही तिने ते पैसे चोळापाला दिलेच नाही। तेव्हा स्वामींना सुंदराबाईवर खूप राग आला। ते सुंदराबाईवर खूप रागवले, त्यांनी तिच्या अंगावर जोडा फेकून मारला, तेव्हा तिने ते पैसे चोळापाला दिले। खरे तर चोळापा हा स्वामींचा एकनिष्ठ सेवक होता। त्याने अनेक वर्ष स्वामींची मनपूर्वक सेवा केली, पण नंतर त्याला सुद्धा पैशांचा लोभ जडू लागला। तो स्वामींच्या पुढे जमा होणारे पैसे स्वतःकडे ठेवू लागला। स्वामी त्यावर प्रसन्न होते, त्याला काही कमी नव्हते, पण तो लोभात अडकत गेला होता। सुंदराबाई आणि चोळाप्पा लोभी झाले होते, म्हणून स्वामी महाराजांनी त्यांचा हिशोब पूर्ण केला। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामींच्या लीला या खरोखर अतर्क्य आहेत। स्वामी लीलांचे वैशिष्ट्य असे की स्वामी लीलेत सकारात्मक पात्र असू दे किंवा नकारात्मक पात्र असू दे, ते सतत आपल्याला काही ना काही शिकवत असते। ते आपल्याच मनाचे प्रतिबिंब असते। जसे सुंदराबाई ही नकारात्मक पात्र होती, यातून स्वामी महाराज आपल्याला आपल्या मनाच्या विविध विकारांचे दर्शन घडवत आहे, आपले मन कोठे कोठे अडकू शकते याची समज देत आहेत। आणि जर आपण अडकलोस तर स्वामी आपणास कसे संकेत देत असतात याची सुद्धा समज देत आहेत। स्वामी महाराज आपणात हे संकेत सुधारण्यासाठीच देतात। परंतु जर इतके समजावून सुद्धा आपण सुधारलो नाही तर निश्चितच आपली स्वामी चरणांपासून हकालपट्टी होते, आपण परमानंदापासून दूर जातो। ही स्पष्ट समज स्वामींनी आज आपल्याला दिली आहे। आपले मन कधीकधी सुंदराबाईसारखे वर्तन का करते याचे आत्मपरीक्षण आपल्याला करायचे आहे, आणि त्याच वेळेला त्याच्यावर अंकुश ठेवायचा आहे, आणि आपल्या मनाला या लीलेचा संदर्भ देत समज देत हृदयातील स्वामी भावनेवर स्थिर करायचे आहे। स्वामींनी सुंदराबाईच्या पात्रातून आपल्याला आचरण कसे नसावे याची समज दिली, आणि जर त्याप्रमाणे वागलोच तर त्याचे परिणाम काय होतील याची सुद्धा समज दिली। म्हणून आपल्याला निश्चितच स्वामींच्या शिकवणुकीप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न नेहमी करायचा आहे। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।